भुसावळ शहरातील खडका चौफुली जवळ गॅरेज आणि बांधकाम साहित्याच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. यामध्ये लाखोंचं नुकसान झालं आहे. महावितरण कंपनीची विद्युत तार तुटून पडल्याने शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते. खडका चौफुली जवळील शेख अजगर उर्फ अज्जू यांच्या मालकीचं महाराष्ट्र मोटर ऑटो गॅरेज इथल्या इंजिन, टायर, सीट, काच आणि इतर साहित्य जळून राख झालं आहे. या आगीत त्यांचे 4 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं समजून येत आहे. बांधकाम व्यावसायिक सलमान मुश्ताक कुरेशी यांच्या गोदामातील बांधकाम साहित्याच्या प्लेट्स, बल्ल्या आणि इतर असे एकूण 1 लाख रुपयांचं साहित्य जळाल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्याचं कळल्यानंतर घटनास्थळी भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी 1.5 तासानंतर घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत खासगी पाण्याचे टँकर मागवून आग आटोक्यात आणण्यात असल्याचं शेख अजगर यांनी म्हटलं आहे. सुनील अराक, भुसावळ तालुका प्रतिनिधी, जिल्हा जळगाव, SBN मराठी. ना वैसे आज अब तक के दोनों गैरेज में भी और सेल्टिंग का गोडाउन उसके अंदर भी पूरा आग लगी थी बहुत जोर से. कितने का नुकसान हुआ है यहाँ पर? गैरेज वालों का तो करीबन 3.5 लाख रुपए का हुआ रात का. और इसमें सेल्टिंग का सामान था, इसमें कम से कम 1.25 लाख रुपए का सेल्टिंग का पार्ट है बल्ले करते. यहाँ पर नगर पालिका की तरफ से फायर ब्रिगेड आए थे क्या? पानी फायर ब्रिगेड बुलाए थे लेकिन फ़ोन करने के 1.5 घंटे के बाद में फायर ब्रिगेड आई. उसके पहले 3 ट्रैक्टर आ चुके थे यहाँ पे. आग लगने का कारण क्या? आग लगने का कारण ये ना कार है ना यहाँ पे चीज़ें ये टूटते ये शेड के गोडाउन के ऊपर ये रहते शॉर्ट सर्किट हुआ. पानी सीवी वाले आए थे? पानी सीवी वाले आए थे जब पानी मार रहे थे तब आए थे. उसके बाद में फिर चले गए. अभी आएंगे वो बोले हमने लाइट बंद कर दी. बोले